लाईफ टाईम्स टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादानं बुधवारी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन पुणे झोनच्या वतीनं संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम येथे सकाळी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी 1258 युनिट रक्त संकलन केलं. आज 24 एप्रिल मानव एकता दिवस ये हमारे गुरु महाराज गुरुभजन सिंह जी महाराज के याद में मनाया जाता है और ये आज पूना में नहीं, हिंदुस्तान में नहीं, भारत भर में नहीं, विदेशों में भी आज ये मानव एकता दिवस मनाया जा रहा है. करीब करीब 90 जगह पर आज रक्तदान हो रहा है और ये सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज जी की कृपा से ही हो रहे हैं और उनके आदेश अनुसार ही ये कार्यक्रम हो रहे हैं. ये हमारे मिशन की स्थापना 1929 में हुई थी, आज 90 साल हुए और ये रक्तदान 86 साल से शुरू है और आज उसे 33 साल हो गए. इस 33 साल में करीब करीब 10,36,000 ब्लड रक्तदान यूनिट हुआ है और ये रक्तदान हम सिर्फ सरकारी अस्पतालों में ही देते हैं जहाँ पर रक्त मुफ्त दिया जाता है, जैसे कि सासून मिलिट्री हॉस्पिटल, YCM और ये सरकारी अस्पतालों में ही देते हैं जहाँ पर 1 रुपया न लेते हुए ये रक्तदान करते हैं. पिछले साल भी 1105 यूनिट यहाँ पर रक्तदान हुए थे और करीब करीब 22 कैंप हुए थे रक्तदान के. इस बार भी हमने ये 1 अप्रैल से लेकर एक साल में करीब करीब 28 रक्तदान की हमने यहाँ पर शिविर लगाने हैं. ये पहला शिविर है और ये सदगुरु की याद में दिन मनाया जाता है. अब सदगुरु सुदीक्षा माता जी भी यही चाहते हैं, हमने मानवता को अपनाना है, हमने बदला नहीं लेना है, बदलाव लाना है और ये रक्त नाड़ियों में बहे ना कि नालियों में बहे. ये गुरु के आदेश अनुसार हम सब यहाँ पुणे जोन के संयोजक महात्मा, मुखी महात्मा, हमारे सेवा दल के अधिकारी, सेवा दल, SNCF के वॉलंटियर्स सब मिलजुल के ये काम कर रहे हैं. ट्रस्ट ने, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट ने जे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, इथं आल्यानंतर मी भारावून गेलो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 बॅग मिळत नाही आहेत अशी परिस्थिती आहेत. अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कालही त्यांनी 300 बॅग दिल्या, आज 1,200 बॅग देतात. हे कुठलं साधं काम नाही, खरोखर गुरु महाराजांचे, ताराजींचे बंधूंवर खूप मोठे आशीर्वाद आहे. इतकं मोठं काम कुठल्या तरी आशीर्वादाने शक्य होतं नाही. तर आम्ही या फील्डमध्ये काम करतो, डायलिसिस असू देत, लिव्हर ट्रान्सप्लांट असू देत, कॅन्सर असू देत, पुण्यामध्ये नाही मुंबईला जे हॉस्पिटलला रक्त नाही अशी परिस्थिती आहे. खरोखर भाऊ तुम्ही जे काम करताना माझं शतकोटी नमन आहे. मी आज पाहतो त्यांचं टार्गेट आज 1200 बॅग्स आहे, कुठलाही एक इसमाचं काम नाही. याच्या पुढं कुठंतरी आत्ता त्यांनी सांगितलं सुदीक्षा देवीच्या महाराज आहेत, त्यांच्या एका आशीर्वादावर आपण हे काम करतोय. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा गंगाधाम स्थित सेंटरमध्ये भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन सकाळी 8 वाजल्यापासून ते निरंतर आत्तापर्यंत चालू आहे. साधारणतः रजिस्ट्रेशन 1300 जास्त झालेत आणि 900 अधिक लोकांनी रक्तदान केले आहे. अजून हे कार्य संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निरंतर चालू राहणार आहे. आजचा निव अंदाजित 1500 वरती रक्तदान करण्याचा एक मानस आहे आणि यासाठी सर्व व्हॉलेंटियर्स आणि सर्व इथले मेंबर्स अहोरात्र कालपासून सेवेत आहेत. याच्यात नॉर्मली पॉझिटिव्ह गटातले AB+O+ या गटातले जास्त डोनर्स असतात आणि नेगेटिव्ह डोनर्स कमी असतात. तरी वेळोवेळी जेव्हा गरज असते तेव्हा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा आम्हाला जेव्हाही कोणाचा मेसेज येतो तर आम्ही त्यांना फ्रेश डोनरही अरेंज करून देतो. निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे.
आणि अतिशय भव्य दिव्य असं संत नियोजन आहे. एवढ्या उन्हामध्ये लोकांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे रक्तदान शिबिर करण्यासाठी. आणि माझ्या वतीनं मी या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देतो. हरदेव सिंगजी महाराज यांच्या संकल्पनेतून हे रक्तदान शिबिर होतं आहे. त्यांच्या संकल्पनेतून होत असताना त्यांचं घोषवाक्य आहे की खून नालीओ में नाही नाडीओ में भाव, ह्या संकल्पनेतून हे रक्तदान शिबिर होतं आहे. तसं आत्तापर्यंत मी वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करतो आहे. किमान वर्षातून दोनदा तरी करतो आणि आत्ता मी 30 वर्षाचा आहे. तर एवढ्या वेळेस रक्तदान केलं आत्तापर्यंत खूप चुकीचे आहे. रक्तदान केल्याने काही होत नाही. मग एवढ्या वेळेस रक्तदान केले आत्तापर्यंत मला एकदाही त्रास झाला नाही. केलं पाहिजे कारण एका रक्तदानाने आपण 3 लोकांचे जीव वाचू शकतो. आपलं असं इकडे तिकडे आपल्याकडनं संसाराची मदत होत नाही. तर आपण रक्तदान करून तरी किमान मदत केली पाहिजे.